बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. कोट्यावधी रुपये घालवत असते पण दुसरीकडं वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संमतीचे मोठी म्हणजे वृक्ष तोड होत्या. म्हणजे लावलेली वाढायची बाजूलाच वृक्ष तोड मोठी होत्या. पलूस कडेगावमध्ये कडेगाव आणि डोंगर उजाड झालेले त्यात झाडे लागावे म्हणजे हिरवे व्हावेत यासाठी शासनानं तिथं एक वन अधिकारी ऑफिस चालू केलेलं आहे. पण हे अधिकारी म्हणजे वन रक्षकच वन भक्षक झालेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांच्या म्हणजे वाहनातून वृक्ष तोड होते आणि त्याच्या समक्ष होते. ही कधी शासन थांबवणार का आणि थांबवायचं नसेल तर कशी थांबवणार. त्यांच्या संबंधित होत असलेली वृक्ष थांबणं आवश्यक आहे नाही तर मग नवीन लावून तर काय उपयोग लागत होतच नाही पण आहे ती तोडली जाते. सांगली जिल्हा सर्वेक्ष हे राज्यातील पहिले व एकमेव मानवनिर्मिती अभयारण्य पलूस कडेगाव वाळवा तालुक्यात शेमीवर आहे. 10.5 चौरस किलोमीटर त्याचे विस्तार आहे. या अभयारण्यात धोबंग होते स्वातंत्र्यसैनिक बघत होते 1985 साली त्यावेळी चांगले आवास होते. पण तिथं चितळ तांबळ काळवी इथे मोठे म्हणजे वनजीव आहेत आणि पक्षीही मोठे आहेत. तिथं वन्यजीवसाठी म्हणून गवत वाढण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे पण गवत वाढतच नाही आणि त्यांना मग खायला काय नाही. त्या कुंपण केलेलं आहे ती सुद्धा तुटलेलं आहे. मग हे हरणं आसपासच्या सगळ्या शेतात जातात. शेताचं इतकी नासलं होते लोकांनी ते पिकच घ्या सोडून दिले. म्हणजे कुंपण झालं पाहिजे आणि हरणाला खायला मिळालं पाहिजे. एक झाडंही लावून देत नाहीत. पशुपक्ष्यासाठी झाडं आवश्यक ती झाडंही लावून देत नाहीत आणि गवतही लागत नाही. त्यामुळे हरणं बाकी शेतात जातात आणि शेतीची मोठी नाकसूस होत असते. अशा अवस्थेत हे कधी थांबणार. थांबण्यासाठी आता लहान मुलांसुद्धा मोठे त्याचं हे होते बालवदन होते हे सगळं थांबलंय. हे सांगायला थांबलंय म्हणजे ज्या शासनानं एक कमिटी नेमली तिथं अधिकारी नेमले त्याच्यासाठी खूप मोठा स्टाफ दिलेला आहे हे काहीच बघत नाहीत. राजरोषपणे लावलेली झाडं तोडली जातात आणि म्हणजे उन्हाळ्यात त्याचं हे होतं म्हणजे आगी लावल्या जातात. आगी लावल्या झाडं लहान लहान झाडं आहेत ती सुद्धा त्यातनं जळतात आणि नवीन वाढ लावायची बाजूला ज्या नैसर्गिक वाढ आहे ती सुद्धा थांबते. हे कधी थांबेल. थांबण्याचं आता आवश्यक आहे आणि 50 वर्षे मॅनमेड हे आभारण 50 वर्षे होत आहेत. 50 वर्षांत चांगली अवस्था यायला पाहिजे ती पण चांगली अवस्था यायची जी वाईटच अवस्था आली आहे ती कोण थांबवणार. आणि हे शासनाच्या जे कमिटी नेमली आहे अधिकारी वर्ग नेमला आहे त्यांच्या संबंधित होते. त्यांना कधी काही शिक्षा होणार का नाही की आपण त्यांचं सगळं चमक खपवून येणार त्याला कसा आळा घालणार हे शासनाने आम्हाला सांगावं.